आघाडी निर्माण झाली आणि आघाडीमधला सर्वात महत्वाचा जो घटक पक्ष आहे तो काँग्रेस. काँग्रेसचे जे मुख्य लीडर म्हणून समोर आलेले आहेत त्याच्यापैकी एक आहेत श्याम म्हात्रे. श्याम म्हात्रे हे तर ऍक्च्युली सचिव आहेत कमिटीवर काँग्रेसच्या, पण कामगार नेते म्हणून जास्त लोकांना प्रिय आहेत आणि फेमस पण आहेत. सर काय वाटतं ह्या इलेक्शन मध्ये आघाडी करून काही फायदा झालेला आहे? आघाडी करून फायदा नक्की होईल, कारण आघाडीच्या माध्यमातून सध्याचं जे वातावरण पाहिलं तर ते सकारात्मक आहे. आणि एक काळ होता की काँग्रेस राज्य करत होत पनवेलमध्ये, पण रामशेठ ठाकूर तिकडे गेले आणि एक पोकळी निर्माण झाल्यासारखी झाली काँग्रेसची, आणि कुठं आज खूप कमी जागा मिळाल्या. नाही ते जरी खरं असलं तरी रामशेठ आणि विवेक पाटील दोघेही शेका पक्षात असताना मी त्यांच्याविरुद्ध निवडणूक 2004 साली लढवली. मला 77,234 मतं मिळाली, 77,000. दोघेही एका बाजूला असताना, त्यावेळी तो खासदार सुद्धा असताना रामशेठ, त्या ठिकाणी मला 77,234 मतं मिळाली. परंतु नंतर मला एवढी मतं मिळाल्यानंतर रामशेठ इकडे आले आणि मला उरणला त्यांच्या चिरंजीवाला इथे आमदारकी दिली तेव्हा त्यांना 80,000 मतं पडले, निवडून आले. कारण त्यांच्या समोर उमेदवार होते बालराम पाटील, माझ्या समोर उमेदवार होते विवेक पाटील साहेब. तेव्हा काँग्रेस त्याने नेले याच्यामध्ये शंका करण्याचा अर्थ नाही. बरेचसे काँग्रेसचे कार्यकर्ते नव्हे तरी 21 नगरसेवकांपैकी जवळपास 15-16 नगरसेवक ते सोबत घेऊन गेले. पण आता या इलेक्शन मध्ये काय तुमच्या नक्की स्ट्रॅटेजी तुम्ही ठेवली? ह्या सदर निवडणुकीमध्ये सध्या आमच्या 18 उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर उभे आहे आणि मागे 21 नगरसेवक काँग्रेसच्या तिकिटावर आले होते. मतदार जो निष्ठावान आहे, मतदार ज्या विचारधारेचा आहे, तो मतदार कधी बदलत नसतो. आणि हे जरी मोदींच्या ह्याच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या राजवटीत परिवर्तन झालं, लोकसत्तेच्या बाजूला गेलं, तरी ह्या राज्यामध्ये ह्या देशात महात्मा फुले शिवाजी महाराज यांचा वारसा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा असा वारसा आहे. तेव्हा ह्या वारसाखाली हा जो बहुजन समाज आहे तो ह्या महाआघाडीला मोठ्या प्रमाणात पसंती करेल आणि येत्या निवडणुकीमध्ये महाआघाडीची सत्ता या ठिकाणी पनवेलमध्ये येऊ शकेल. आणि ही महाआघाडीच्या माध्यमातून आमचं जे ध्येय धोरण आहे, आमचा जो जाहीरनामा आहे, याचा पाहता एक ह्या राज्यामध्ये एक नंबरची महानगरपालिका करण्याचा आमचा विचार आहे. पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर जे शासनाद्वारे स्वच्छता अभियान जे राबवलं गेलं त्याच्यात एकदम 150वा नंबर आला. पाण्याची समस्या आहे, हे दोन मेजर समस्या आहे. पण विरोधकांनी म्हणजे इथले जे विरोधक आहेत शेकाप आणि काँग्रेस पाहिजे तशी त्याचं हे केलं नाही, कॅश केलं नाही. आपण राजकीय भाषेत बोलायचं म्हणजे ह्या परिस्थितीचा इन्कॅश करायला हवं, परंतु इतक्या या ठिकाणी बीजेपीचा आमदार आहे, परंतु आतापर्यंत जी विकासाची कामं होतात त्या तत्कालीन सरकारच्या वेळी मंजूर केलेली विकासाच्या कामांची आता सध्या ती उद्घाटनं झालेली आहे. ती काय या सरकारचा निधी माझ्या माहितीप्रमाणे अद्याप काही इथे आलेला नाही. म्हणजे विकास हा काँग्रेसनेच केला, हा ह्या पनवेलचा कायापालट हा जो ओव्हरब्रिज काँग्रेसने केला. कोणी क्रेडिट स्वतःचा घेत असेल वाढदिवसाच्या दिवशी अनाऊन्स केला म्हणजे का ते व्यक्तीचा नाही तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच हे विकास झालेला. तेव्हा परिस्थिती सुधारत आहे देशामध्ये, सध्या परिस्थिती आहे निगेटिव्ह थिंकिंगची, पण आज न उद्या ही परिस्थिती बदलेल, परिवर्तन होईल आणि आम्हाला अशा तऱ्हेचा बदल हवा आहे आणि तो टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार याच्यामध्ये काही शंका नाही. दुसरीकडे असं पण आहे की केंद्रामध्ये भाजप आहे, स्टेटमध्ये भाजप आहे. अगदी याच्यापूर्वी कधीही नव्हतं झालं, पण छोट्या छोट्या ग्रामीण भागापर्यंत तळागाळापर्यंत भाजप पोहोचलेला आहे. अगदी ग्रामपंचायत वगैरे तिथपर्यंत भाजप पोहोचलेला आहे. तुम्हाला पनवेलमध्ये ते मोठं आव्हान नाही वाटत हा भाजपचा झंझावर थांबवण्याचं? काही थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, कारण हा झंझावत आहे हे नाकारता येत नाही, परंतु हा फारखा टिकणारा नाही. फारखा नाही, अल्पावधीत तुम्हाला
या देशामध्ये परिवर्तन झालेलं दिसत. पनवेलचं काय? पनवेलचे काय पलट होईल? पनवेल हे एक मुंबईचा प्रवेशद्वार आहे. तसं म्हटलं तर शिक्षण पुण्याच्या नंतर शिक्षणाची नगरी सुद्धा पनवेल होणार. आणि पनवेल हे अतिशय इतिहास, पनवेलचा हे सारे तलाव होते आणि तलाव होती मोठ्या प्रमाणात पाण्याचा झरा होता म्हणून त्या जुन्या शहराला पनवेली नाव होता. आता हा पनवेलीचा पनवेल झाला आणि पुढे फार मोठा देशाच्या पटलावर इतका मोठा शहर होईल आणि तो स्मार्ट सिटीमध्ये गेल्यानंतर यात पण त्यासाठी आम्हाला महागाडीची सत्ता तिथे येणं काळाची गरज आहे. कारण या बाजूला एअरपोर्ट होतो, बाजूला नैनाचा मोठा महामुंबईचा प्रकल्प आहे, बाजूला रेल्वे जंक्शन, देशामधला एक चांगल्या प्रकारचा रेल्वे जंक्शन आहे. केंद्र सरकारचे इतके त्यावेळी काँग्रेस पक्षाने हे मंजूर केलेलं आहे, त्याची फक्त आता अंमलबजावणी होतोय. पण हे संपूर्ण परिवर्तन जर पनवेलचं होणार आहे म्हणून परिवर्तनासाठी सुशिक्षित, अतिशय शिक्षित, उच्च सुशिक्षित नगरसेवकाची या ठिकाणी गरज आहे. आमदार सुद्धा अत्यंत दूरदृष्टीचा अभ्यासू आणि असणाऱ्या उणीवा भरून काढणारा आमदार या ठिकाणी असायला पाहिजे. तुम्ही नेमकं काय मुद्दे घेऊन उमेदवार जे आहेत तुमचे काय मुद्दे घेऊन मतदार? महत्वाचा विकास, विकासाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलेले आहे आणि पनवेलचं जे नैसर्गिक स्थान आहे ते पूर्ववत करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत की पनवेल सुधारण्यासाठी ते सामाजिक असेल, आर्थिक असेल, औद्योगिक असेल किंवा शैक्षणिक असेल, ह्या चारही पायाभूत सुविधा ह्या पनवेल नगरीला देण्याचा प्रयत्न आमच्यासारखी जी मंडळी आहे अभ्यास त्यांच्या माध्यमातून आम्ही पनवेल एक अत्याधुनिक शहर बनवण्याचं स्वप्न साकार केलेलं आहे. हे शहर आता तुम्ही जसं म्हणलं एअरपोर्ट येत आहे, एक मोठं जंक्शन पण भविष्यात होणार आहे, महामुंबईचं पण सगळं हे सगळं होत असताना तुम्ही जुने जाणते नेते आहे मंदिरकर म्हणा, ज्या जुन्या खुणा आहेत शहराच्या, वाडे वाडाची संस्कृती आहे, वासुदेव बळवंत फडकेंचा इतिहास आहे, हे जे पनवेलमध्ये आहे आणि पनवेलचं एक खूप 500-600 वर्षापूर्वीचं झाड म्हणून सुद्धा एक फेमस आहे आहे. मग हे जे जपण्यासाठी काही विशिष्ट? येस, माझ्यासारखा कार्यकर्ता किंवा माझी मुलगी या ठिकाणी आता उभी आहे हो निवडणुकीला, पण इतकं पारदर्शकतेनं ती शिक्षण घेत असताना मास्टरची अगदी अर्बन डिझाईन म्हणजे अर्बन एरियाचा त्याने मास्टरकी घेतली. एक वेळ अशी परिस्थिती आली की तिला नगरपालिकेमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी नगरसेवकांना बोलून गेलो, तेव्हा तिने पनवेलचं चित्र उभं केलं होतं. पनवेल कशी पाहिजे, पनवेलमध्ये वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या, हा जर ब्रिज त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेला असला तरी ब्रिजमध्ये सुद्धा, ओव्हरब्रिजमध्ये सुद्धा अपूर्णता, उणीवा मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या ठिकाणचं झोपडपट्टीचं पुनर्वसन झालं पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी सिडकोने डेव्हलप केलेली जी शहरं आहेत, उदाहरणार्थ खारघर, खारघर अत्यंत 21 शहरामध्ये एक उत्तम शहर सिडकोने बनवले सॅम्पल काही, तर खारघर सारखं अन्य शहर प्लस जुनी पनवेल खारघरच्या पॅटर्नवर समता आणण्याची प्रयत्न केला पाहिजे. कारण ती दरी राहता कामा नये, अ आणि ब होता कामा नये, तर सर्वच अ राहिलं पाहिजे म्हणजे विषमता घालून समानता आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. तुम्हाला काय आव्हान वाटतं या निवडणुकीमध्ये की तुमच्यासमोर भाजप सारखा पक्ष आहे त्याचा पूर्ण एक मात्र तुम्हाला मान्य करावं लागेल की पूर्वी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे दोन बलाढ्य पक्ष होते, एकमेकाच्या विरुद्ध झगडत होते. पण शेतकरी कामगार पक्षातनं काँग्रेसमध्ये आले रामशेठ, काँग्रेसमधनं बीजेपीमध्ये गेले, तर हे जो प्रवास आहे त्यांचा तो व्यक्तिगत प्रवास चालू झालेला आहे. भाजप म्हणून जर तुम्ही जो मागासपासून म्हणता तर भाजप म्हणून नाही, एक रामशेठ म्हणून. आता त्याच्यामध्ये काय लवचिक आहे ते सर्व जनता जाणते लवचिकता,
आणि म्हणून आज जे बाबासाहेबांना स्वप्न होतं, महात्मा ज्योतिबा फुलेंना स्वप्न होतं, हंटर कमिशन समोर बोलताना त्यावेळी इंग्रजांचं सरकार असताना त्यांना जे अपेक्षित होतं त्या अपेक्षेच्या त्याचे आम्ही समर्थक म्हणून आज आम्ही प्रयत्न करतो, परंतु लोक सत्तेकडे जास्त झुकत आहेत. खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष सुद्धा इतका मजबूत असायला पाहिजे, तरच लोकशाहीमध्ये ते लोकशाही टिकू शकतो. अन्यथा ज्या पद्धतीनं हे पनवेलचं तुम्ही मगाचपासून सातत्यानं मला विचारण्याचा प्रयत्न करताय की फार मोठं आव्हान आहे. आव्हान काय नाही, आव्हान म्हणजे त्यांचा पैसा आहे, मनी पॉवर आहे, बाकी आणि काही मसल पॉवर आहे. आपण सुशिक्षित दर्जेदार लोक असल्या कारणानं आपल्याला वैचारिक बैठक आहे आणि ह्या वैचारिक बैठकीतनं समाजाला प्रबोधन करून या ठिकाणी पनवेल शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं एक माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याचं एक स्वप्न आहे. तो वारसा माझ्या मुलीने घेतलेला आहे. खरं पाहता तिच्या सिडकोसारख्या ठिकाणी चांगले ऑफिसर म्हणून नोकरी आहे, तरी त्याच्यावर ते पाहणे सोडलं. धंदाही अतिशय महत्वाचा चालतो तरी, पण तिने समाजकार्यातनं काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी परिवर्तन करण्याचं एक संकल्प तिने सोडला आणि म्हणून त्या इच्छेच्या विरुद्ध जायचं नाही म्हणून मी तिला बाबा राहू मी आणि म्हणून ती या ठिकाणी पनवेल नुसता एका प्रभागासाठी जरी ती उभी असली तरी तिचा दृष्टिकोन दृष्टिक्षेप हा साऱ्या पनवेलला आघाडीवर नेण्यात आहे की स्मार्ट सिटी कशा तऱ्हेने बनेल. आणि म्हणून ज्या उणीव आहे आता ती स्वतः प्रभागामध्ये हिंडली. काय काय उणीव आहे, सिडकोचं प्लॅनिंग देशामध्ये एक नंबरचं आहे पण त्याच्यामध्ये एक उणीव राहिली. सिडकोने 21 शहरं उभी केली, कुठेही सार्वजनिक शौचालय कुठेही नाही. एखाद्या महिलेला जर जावं लागलं तर ते कुठे जाणार, हा फार मोठा यक्ष प्रश्न आहे. आणि सिडकोने सर्व काही डेव्हलप केलं, जर तेलाचा डब्बा जर रस्त्यात ओतला तरी तेल तेवढाच भरता येतो, अशा तऱ्हेचे रस्ते सुद्धा बनवले. पण एखाद्याला लघवी आली किंवा शौचालयाला झालं तर तशा तऱ्हेचं सार्वजनिक शौचालयाची उणीव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. दुसरं एक महत्वाचं सुट्ट्यांमध्ये सुट्ट्यामध्ये लोक बरीचशी रजेवर गेली, बरीचशी फिरायला गेली आणि सुट्टी असल्या कारण शाळा कॉलेजेसना मे महिन्याच्या याच्यात परीक्षा झाल्यानंतर बरेचसे लोक गावी पण गेले. आता त्याचा फटका बस कारण नाही म्हटलं तरी 30% तरी लोक बाहेर गेले. म्हणजे असणाऱ्या 70% किती मतदान होईल हा एक प्रश्न आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये हा फार मोठा प्रश्न असतो, उमेदवार मतदारांची उदासीनता. मतदार खूप उदासीन होत आहेत की मतदान करत नाहीत, सुट्टी एन्जॉय करतात. ऍक्च्युली असं झालं नाही पाहिजे. पनवेलही पनवेलची निवडणूकही त्याच फेसमधून प्रवास करत आहे. आत्ता आपण श्याम म्हात्रे यांच्याशी जेवढं काही बोललो त्याच्यावरून लक्षात येत आहे की त्यांचं काही ठरलेलं आहे, त्याच्यानुसार ते या निवडणुकीत त्या स्ट्रॅटेजीनुसार चालणार आहेत. पण त्यांची जी काही रणनीती आहे, जो व्ह्यू आहे, त्याचं फळ नक्की काय असेल हे मात्र 26 तारखेशिवाय कळणार नाही.